नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं जॉब गुरु आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो कोतवाल पदभरती दोन हजार तेवीससाठी साठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे यासाठी तुम्हाला मित्रांनो घरी बसल्या ऑनलाईन अर्ज करता येणार आहे मित्रांनो कोतवाल पदभरती जी आहे महसूल विभागामार्फत केली जाते आपल्याला माहीत असेल तलाठी पदभरतीची देखील जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तलाठी कार्यालय तलाठी साजा अंतर्गत मित्रांनो हे कोतवालचं काम असतं तलाठी कार्यालयामध्ये कोतवाल काम करत असतात तर मित्रांनो खूप महत्वाचं पद आहे याचं नंतर प्रमोशन देखील होतं साठी जाहिरात जी आहे मित्रांनो प्रसिद्ध झालेली आहे कोतवाल भरती दोन हजार तेवीस महसूल विभागाअंतर्गत ही भरती केली जाते जिल्हाधिकारी कार्यालया अंतर्गत केली जाते तर मित्रांनो जळगाव जिल्ह्यासाठी ही जाहिरात जी आहे ऑनलाईन अर्ज मागवण्यासाठी प्रसिद्ध झालेली आहे तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा त्या जिल्ह्याची जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत व्हिडिओ बनवून नक्की त्याची लिंक शेअर केली जाईल तर मित्रांनो जळगाव जिल्ह्यामध्ये जवळपास मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तर सात उपविभागातील पंधरा तालुक्यांच्या सजेतील कोतवाल या संवर्गातील रिक्त पदं भरण्याकरिता मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने फक्त अर्ज मागवण्यात येत आहेत तर या व्हिडिओमध्ये आपण पात्रता याची परीक्षा कशी होते निवड कशी होती ती सर्व माहिती पाहणार आहोत त्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा व पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर पहा मित्रांनो टोटल ऐंशी पदं जी आहेत भरली जात आहेत तर मित्रांनो याच्यामध्ये पाहू शकता जळगाव असल एरंडोल असल पाचोरा असल फैजपूर अंमळनेर भुसावळ चाळीसगाव हे जे मित्रांनो महत्त्वाचे उपविभागीय कार्यालय आहेत त्यांच्या अंतर्गत एवढे मित्रांनो तालुके आहेत पंधरा तालुक्यांमध्येही पदभरती होते या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो रावेर यावल अमळनेर चोपडा भुसावळ मुक्ताईनगर बोदवड चाळीसगाव हे सर्व तालुके आहेत मित्रांनो याच्यामध्येही पदभरती होणार आहे तर प्रत्येक तालुक्यामध्ये वेगवेगळी पदांची संख्या आहे मित्रांनो ऑनलाईन अर्ज याचे मित्रांनो तुम्हाला ही जे सुरुवात झालेली आहे ऑनलाईन अर्जासाठी याचे ऍप्लिकेशन लास्ट डेट मित्रांनो एकतीस जुलै दोन हजार तेवीसपर्यंत पर्यंत असणारे अठरा जुलैपासूनच ऑनलाईन अर्ज सुरू झालेले आहेत तर बघूया डिटेलमध्ये एका तालुक्याची जाहिरात ओपन करून मित्रांनो काय माहिती दिली आहे त्याबद्दल तर पहा मित्रांनो या पदासाठी दरमहा वेतन तुम्हाला पंधरा हजार रुपये हा स्टार्टिंग पेमेंट असतो शासकीय नियमानुसार महसूल वन विभागाचा जो जी आर आलेला आहे त्यानुसार त्याच्यानंतर मित्रांनो आता या पादांसाठी मित्रांनो महिलांसाठी देखील आरक्षण असतं जे राखीव पदं ठेवण्यात आलेली असतात त्याचबरोबर मित्रांनो भजड असेल विशेष मागासवर्गीय किंमत असतील डब्ल्यू एस असल अनुसूचित जमाती अनुसूचित जाती ह्या सर्वांसाठी देखील मित्रांनो याच्यामध्ये आरक्षण असतं त्याच्यामुळे तुम्ही मित्रांनो काष्टमध्ये असाल तरी देखील तुम्हाला फायदा होणार आहे खोल्या प्रयोगासाठी देखील मित्रांनो जागा ठेवण्यात येतात तर ह्या सर्व पादांसाठी मित्रांनो तुम्हाला अर्ज जे असणार आहेत त्यासाठी वय तुमचं अठरा जुलै दोन हजार तेवीस पर्यंत मोजलं जाईल अठरा ते चाळीस वर्ष तुमचं वय असणं गरजेचं आहे याच्यामध्ये मित्रांनो वयामध्ये सूट वगैरे दिली जात नाही पात्रता काय असते तुम्ही चौथी उत्तीर्ण मित्रांनो असणं गरजेचं आहे चौथी पास तुम्ही असावेत त्याचबरोबर मित्रांनो ज्या सजेतील पदासाठी म्हणजे ज्या तलाठी कार्यालयासाठी ज्या गावामध्ये तुम्ही ज्या तालुक्यामध्ये अर्ज करताय त्याच सजातील अंतर्भूत असलेल्या गावांमधील अर्जदार रहिवाशी असणं गरजेचं आहे आणि त्याचा पुरावा देखील भरती वेळेस मित्रांनो तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी सादर करणं आवश्यक असतं तर मित्रांनो ही पात्रता यासाठी ठेवण्यात आलेली आहे आता मित्रांनो या पदासाठी तुम्हाला याची जाहिराती प्रत्येक जिल्ह्याच्या जळगाव जिल्ह्यामधील प्रत्येक तालुक्याच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता आणि तिथूनच ऑनलाईन फॉर्मची देखील लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल आता याची निवड कशी होते मित्रांनो तर एक लेखी परीक्षा तुमची होती जी की शंभर गुणाची असते याला निगेटिव्ह मार्किंग नसते टोटल पन्नास प्रश्न असतात तुम्हाला एम सी क्यू टाईप मित्रांनो या ठिकाणी क्वेश्चन्स असतात ऑफलाईन पद्धतीने ही परीक्षा तुमची घेतली जाते याच्यामध्ये मित्रांनो खास करून सामान्य ज्ञानावरती आधारित ही परीक्षा असते आणि जास्त करून ते जिल्ह्याविषयीचे प्रश्न त्याच्यामध्ये विचारले जातात सामान्य ज्ञानवरती जी केवरती प्रश्न विचारले जातात लेखी परीक्षेमध्ये मित्रांनो किमान तुम्हाला चाळीस गुण घेणं गरजेचं आहे जास्तीत जास्त ज्याला मार्क्स पडतील तो मित्रांनो मेरिट लिस्टमध्ये असणार आहे तर अशा पद्धतीची ही परीक्षा होऊन तुमची निवड केली जाते आता मित्रांनो तुमचं या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी ऑनलाईन अर्ज त्यांनी मागवले त्यासाठी फीज किती असणार आहे तुम्हाला एकतीस जुलैपर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहेत पेमेंट देखील मित्रांनो याचं ऑनलाईन फीस देखील ऑनलाईन तुम्हाला भरायची आहे तर पहा मित्रांनो खुल्या प्रयोगाला सहाशे रुपये आणि मागासवर्गीय उमेदवारांसाठी पाचशे रुपये फीस ठेवण्यात आलेली आहे तर मित्रांनो एकतीस जुलैपर्यंत तुम्ही या ठिकाणी ॲप्लिकेशन जे आहेत ऑनलाईन पद्धतीने करू शकता पी पी भरती हेल्प ॲट द रेट जीमेल डॉट कॉम हे टेक्निकल प्रॉब्लेमसाठी त्यांचा मेल आय डी आहे त्याचबरोबर ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी मित्रांनो ही वेबसाईट आहे कोतवाल डॉट पी 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 भरती डॉट इन ही जी वेबसाईट आहे याच्यावरती अर्ज करता येतील याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे इथून तुम्हाला तालुका निवडायचा मित्रांनो या ठिकाणी आणि इथं तुम्हाला गावाचं नाव निवडायचं आहे इथं तुम्हाला मित्रांनो समाविष्ट गाव निवडायचं आहे आणि तुमच्या या ठिकाणी तिथील तुम्ही रहिवाशी आहेत का तर आहे करायचं आहे आणि फोटो साईन वगैरे अपलोड करून हा सर्व फॉर्म तुम्हाला भरायचा आहे या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काय माहिती हवी असल्यास कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा हा व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद